जनरली तुमच्या घरी तुमचे आई बाबाच सांगत असतील ना. अरे इतका टीव्ही बघू नका. पण आमच्याकडे थोडं उलट आहे. इथे आईच दिवसातले ऑलमोस्ट 12 तास टीव्ही बघते. आणि नुसते बघत नाही, त्यावर रिएक्शन्सही असतात तिच्या. यांना बरं मिळतात अशा चांगल्या चांगल्या साड्या, आम्हाला तर मेल्या शोधून सुद्धा सापडत नाहीत. ते बघ ना, तू का नाही असे चांगले चांगले कपडे घालत? बघावं तेव्हा सिम्पलच राहतेस. हे काव्या बघ ना, असे केस बांध ना, किती छान दिसत आहेत बघ ना. असा हेअरकट कर ना प्लीज. अगो बाई गो, मुंबईत कशी मिळतात भैया ना एवढी मोठी मोठी घर? कमाल आहे. काही दाखवतात असं कोणी फ्लर्ट करतं आगाऊपणे शाळा कॉलेजमध्ये ते सुद्धा. काव्याच्या शाळेत असं कोणी फ्लर्ट नसेल ना करत? आहो आहो, ऐकलत का? इथे हे बघा ना, आपल्या काव्याला ना असं श्रीमंत घर मिळायला हवं आणि असा समजूतदार नवरा सुद्धा. असं काय बघताय माझ्याकडे? आत्ता नाही हो, काव्या मोठी झाल्यावर. तुमचं आपलं काहीतरीच शिबे. एवढी मोठी मोठी घरं भाड्याने कशी काय मिळतात यांना? आणि त्यात चहा नाश्ता देणारी माणसंसुद्धा यांना बरं मिळतात. बायकोच्या सांगण्यावरून सुट्ट्या. आम्ही मेल्या 100 वेळा सांगितलं तरी कधी कोणी आमचं ऐकत नाही. माझ्या काव्याला अशीच सासू हवी, हवा तेव्हा आयता चहाचा कप हातात आणून देणारी. तर ही होती आमच्या प्राईम टाईम चित्रपटातल्या आईची खास झलक. आमचा प्राईम टाईम रिलीज होतोय या 29 मेला, नक्की पहा. आणि जर तुमची सुद्धा आई अशीच असेल तर तिला हा व्हिडिओ नक्की दाखवा. बाय द वे, फ्रेंड्सना हा व्हिडिओ दाखवायला सुद्धा काही हरकत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.